जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महापालिकेच्या 165 घंटा गाड्यांवरील सुमारे 950 कामगार कोरोनाच्या महाभयंकर लाटेत कुठलेही सुरक्षा साधने नसताना काम करीत असून या घंटागाडी कामगारांना कोविड लस देण्याची मागणी नगरसेवक तथा मनपा कामगार संघटनेचे शहराध्यक्ष योगेश शेवरे यांनी केली आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जगभरात थैमान घातले। त्यातच शहराच्या 6 विभागात घंटागाडीच्या माध्यमातून घरोघरचा घनकचरा संकलित केला जातो। त्यासाठी 165 घंटा गाड्यांवर 950 कर्मचारी हे काम करत आहेत आणि त्यांचा दररोज त्यांचा संपर्क हा सामान्य नागरिकांमध्ये येत आहे। तसेच आज आरोग्य सेवकांसोबत घंटागाडी कर्मचाऱ्यांचंही लसीकरण केलं पाहिजे, पण तसे काही झाले नाही। आज ते विचारे आपल्या स्वतःच्या जीवाचा विचार न करता काम करत आहे, ते आज लसीकरणापासून वंचित आहे। जर त्यांच्या येत्या 5 दिवसात लसीकरण जर झाले नाही तर मी माननीय आयुक्तांच्या धारणामध्ये मी ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार। घंटागाडी कामगारांना 5 दिवसात लस न दिल्यास थेट मनपा आयुक्तांच्या दालनातच ठिय्या आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।